झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला तिने. कोणाचा फोन होता? उदापूर यांचा. नमस्कार मॅडम. उदापूर आहे तुम्ही? हो. ताईंची तब्येत कशी आहे आता? बरी आहे. पण तुम्ही? हो, मला सकाळीच कळलं. मी तुमच्या घरी फोन केला होता तेव्हा आदित्य साहेबांनी मला सांगितलं. मलाही धक्काच बसला. म्हटलं ऑफिसला जायच्या आधी एकदा हॉस्पिटलला जाऊन यावं. म्हणजे तुम्ही आत्ता घरून येत आहे? हो साहेब. ते गेले ना ऑफिसला. म्हणजे तुम्हीच त्यांना फोन केलात ना सकाळी? मी नाही केला फोन. असं काय? तुम्ही काय झालं मॅडम? काय नाही. ताई आहे ना? आतमध्ये आहे ना? मी भेटू शकतो? हो हो प्लीज. हर्षदा हर्षदा काय रे? संयुगीता इज आउट ऑफ डेंजर नाव. ते एकदम ठीक आहे. दिवस पावला म्हणायचा. हो ना. ती आता व्यवस्थित बोलायला लागली. तिने पोलिसांना स्टेटमेंटही दिले. अगं त्यामुळे सचिन रावणांचे सगळे आरोप हे खोटे ठरून त्यांची निर्दोष सुटका झाली. काय? हो. ते तुला राजाराम काका माहितीत? राजाराम पांढरे. हां. तर त्यांनी आपल्याला वेळेवरती मदत केली. त्यांनी त्यांचं सगळं सॉलिड जॅक वापरून हे सगळं घडून आणले. पण मग ती लोनची केस? आता सचिन रावणांचे सगळे आरोप खोटे ठरलेत ना, त्यामुळे केसही खोटेच ठरणार. आता काळजी करण्यासारखं काही कारणच नाही. हो. वा, मोठं टेन्शन उतरलं डोक्यावरचं. आता सगळं अगदी व्यवस्थित होईल बघ. आपण पुन्हा आपल्या बिझनेसला सुरुवात करू. येस. देवाचीच कृपा म्हणायची. मी देवा पुढे साखर ठेवून येते. उमा. ए उमा. काय भाऊजी? मी जाऊन येतो. बरं भाऊजी. नेहाचा फोन आला होता. संयोगीदाची तब्येत आता बरी आहे. चला. देवाची कृपा झाली म्हणायची. सावरीच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं. तरी पण मी म्हणत होते की तुम्ही एकदा सावरीशी फोनवर बोलून घेतलं असतात तर. पण आत्ता नको. रात्री शाळेतून आल्यावर करतो फोन तिला. पण आजही तेवढाच उशीर होणार आहे का? नाही, उशीर नाही व्हायचा. झालं असतं तुला कळवीन मी. येतो. May I come in? Please come in. मी डॉक्टर जोशींशी बोललो. बर. त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय. अच्छा, प्लीज टेक. थँक्यू. डॉक्टर, संयोगीताला डिस्चार्ज कधी मिळेल? आणखी एक दोन दिवस तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आणि काय डॉक्टर? संयोगीता
पूर्णपणे बरी झाली आहे ना? हो, म्हणजे त्यांच्या जीवाला आता काही धोका नाही, पण काय डॉक्टर? मिस्टर म्हात्रे, कसं आहे की त्यांना जेव्हा इथे आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या शरीरात विष फार जास्त प्रमाणात भिंडलेलं होतं. त्याचे साईड इफेक्ट्स तर होणारच आणि ते तसे झालेसुद्धा, खास करून तुमच्या बाळाच्या बाबतीत. म्हणजे डॉक्टर, नाही मला काही कळत नाही तुम्ही काय म्हणताय. ओ आय सी, म्हणजे तुम्हाला माहीत नव्हतं तर. काय डॉक्टर, काय काय माहीत नव्हतं? हेच की तुमच्या मिसेस प्रेग्नंट होत्या. प्रेग्नंट? त्यांना जेव्हा इथे आणण्यात आलं तेव्हा त्यांच्या पोटात 2.5 महिन्याचा गर्भ होता. पण त्यांनी घेतलेल्या गोळ्यांमुळे तो. डॉक्टर, म्हणजे मसं बाळ. मिस्टर म्हात्रे, सॉरी, पण आम्ही नाही वाचू शकलो तुमच्या बाळाला. मिस्टर म्हात्रे, तुम्हाला आता थोडं खंबीर व्हायला हवं, कारण यापुढे तुमच्या मिसेसला मूल होण्याची शक्यता फार कमी आहे. डॉक्टर, हो, पॉयझनमुळे त्यांच्या गर्भाशयावर फार मोठा परिणाम झालेला आहे हे सगळं तुम्हाला माहीत असायला हवं म्हणून सांगतोय. पण प्लीज, तुमच्या मिसेसला यातलं काहीसुद्धा सांगू नका. त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने ते योग्य होणार नाही. त्या कदाचित हा धक्का सहन करू शकणार नाही. सो प्लीज टेक केअर ऑफ इट. कशी आहे संयोगिता? बरी आता. देव्यानी झोपली आत. दूध दिलंस का कधीला? हो दिलं. दादा पण आले होते फ्रेश होऊन ऑफिसला आलेले. ते इथे आले होते आत्ता? हो का? नाही, पण ते डायरेक्ट ऑफिसला उदापूर यांचं काय झालं? वहिनी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, काही नाही. ठीक आहे, तू बस, मी चहा आणते तुझ्यासाठी. काय मिळवलं असं हे असं करू? सांग ना, सांग ना, काय मिळवलंस? असं कुठलं पाप केलं होतं मी की ज्याची ही शिक्षा देतोस तुम्हाला? अरे, आजवर तुझ्या पुढे हात जोडल्याशिवाय कुठलंच काम केलं नाही रे मी. पण आज मात्र हात टेकले तुझ्या समोर. नाही, तू देवच नाहीस. आणि असला तर फक्त दगडाचा देव आहेस तू, ज्याला दया माया काही नाही, ज्याला फक्त दुसऱ्यांना त्रास देणे येत, दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही. आम्ही तुझी पूजा करायची, तुझ्या पायाशी फुलं व्हायची. आणि आमच्या आयुष्यात मात्र नुसते काटे. खूप खूप आनंद झाला असेल ना तुला? खूप
बरं वाटलं असेल की हे सगळं झाल्यावर मी येईन, तुझ्या पायाशी डोकं ठेवीन, दयेची भीक मागेन, पण नाही नाही यातलं मी काहीही करणार नाही, कारण मला माहिती आहे, मला माहिती आहे पाषाणाला कधीच पाझर फुटत नाही, वाळवंटात निवडुंगाशिवाय काहीच उगवत नाही, आणि तुझ्या पायाशी डोकं पडून कोणाचं नशीब बदलत नाही, मला सगळं कळलंय, कळलंय मला, जर तू खरा असेल तर बदलून दाखव माझं नशीब, दे दे माझं बाळ मला परत दे, देऊ शकतोस, बदलू शकतोस माझं नशीब, अरे ऐकतोयस ना तू, ऐकतोयस ना, नाही ना, नाही बदलू शकत माझं नशीब, नाही देऊ शकत का माझं बाळ मला परत, देणारे माझं बाळ मला परत देणार, माझं बाळ मला परत दे, परत दे मला, मैं कमीन सर या काय उदयपुरे झाली वाटतं तुमची सकाळ, म्हणजे काय सर घड्याळ बांधताना हाताला, हो कशाला गंमत म्हणून, नाही सर वेळ बघायला, वेळ बघायची नसते पाळायची असते, किती वाजता सुरू होतं ऑफिस, 9 वाजता, किती वाजले आता, 9:40, 40 मिनिटांची किंमत कळते तुम्हाला सर, मी हॉस्पिटलला गेलो होतो म्हणून उशीर झाला, काय झालं तुम्हाला, नाही सर मी त्या संयोगीता ताईंची तब्येत कशी आहे ते बघायला हॉस्पिटलला गेलो होतो, व्हॉट, हो सर खूप वाईट वाटलं सर ऐकून, तिकडे आसावरी मॅडम पण मला भेटल्या, त्यांनी सांगितलं मला सगळं, पण सर आसावरी मॅडम म्हणत होत्या की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये फोन केला होता म्हणून, मी कधी केला तुम्हाला फोन, मूर्ख आहात तुम्ही, मूर्ख आहात, तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा शहाणपणा करायला हॉस्पिटलमध्ये जायचा, पण सर नाही तुम्हाला तुमची कामं जमत नाहीत मी समजू शकतो, पण लोकांची जमलेली कामं कशाकरता बिघडत होता तुम्ही, काय गरज काय तुम्हाला, तुमच्या या मूर्खपणामुळे माझ्या घरामध्ये किती रामायण होणार आहे तुम्हाला कल्पना आहे, सॉरी सर, एक काम करा जीव घ्या माझा आणि मग म्हणा सॉरी सर, हां आय एम सॉरी, शट अप गेट लॉस्ट यूज़लेस, you
काय झालं? काय नाही, काय नाही, काय नाही. मराठात का होतात? काही नाही, सोड ग ते. तुला तुला काही हवंय का? सूप किंवा ज्यूस वगैरे काही आणू मी? नाही नको मला काही. मला आधी सांगा रडत का होतात? काय झालंय सचिन? काही सिरियस प्रॉब्लेम आहे? छे छे काय नाही ग, काय नाही. काय झालं माहिती का? इथे बसल्या बसल्या तुझ्याकडे पाहत असाच एक विचार मनात आला, जर तू मला सोडून गेली असतीस तर माझं कसं झालं असत? कसं जगलो असतो मी? असा विचार करता करता अचानक डोळ्यात खरंच मी सुद्धा या गोष्टीचा विचार न करता पाऊल उचलला. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना. सॉरी. मी पुन्हा असं नाही करणार, कधीच नाही करणार. किती मोठ संकट आलं तरी नाही करणार. वचन देते मी तुम्हाला. पण तुम्ही रडू नका. आणि आता असे विचार सुद्धा डोक्यात आणू नका. झालं ते झालं. आता मी नाही जाणार तुम्हाला सोडून कधीच. कुठेच नाही जाणार. आता आपण बरोबर राहू आयुष्यभर. चुकानं संसार करू. मी आणि आपलं होणार बाळ. मला माहिती आहे, मला खात्री आहे, आपलं बाळ ते आपल्या आयुष्यात आल्यानंतर सुख आपणच चालत येईल आपल्याकडे. मी काय विचारते? हो पण तू बोलू नकोस. आपण ह्या विषयावर नंतर बोलूया. तू आराम कर. पण आपल्याला बाळ संगीता हे बघ, तुला त्यासाठी आधी पूर्णपणे बरं व्हावं लागेल. हो की नाही? तू झोप आराम कर. Thank you.
काय ग कधी आलीस हॉस्पिटलमधून? मग अशीच. कशी आता तब्येत तिची? बरी आहे. खरं तर ऑफिसमधून जाणार होतो मी हॉस्पिटलमध्ये, पण कामाच्या व्यापात जमलंच नाही मला. थकलोय आज खूप. काय ग कसला विचार करतेस? तुम्ही आता ऑफिसमधूनच येताय ना? मग उदापुरे भेटले असतील तुम्हाला. हो म्हणजे काय का? ऑफिसला येण्याआधी ते हॉस्पिटलमध्ये येऊन गेले. बोलले मला. ते म्हणाले की त्यांनी फोन केलाच नव्हता म्हणून. काय? उदापुरेने तुम्हाला फोन केला होता ना, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना. ते म्हणाले त्यांनी फोन केलाच नव्हता म्हणून. काय कधी कुठला कसला फोन? काय बोलतीयस? हे बघा, यावेळेला मी अजिबात विसरलेली नाहीये. मला स्पष्ट आठवत आहे, आपण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये होतो, तुम्हाला एक फोन आला. फोन झाल्यानंतर मी तुम्हाला विचारलं हा कोणाचा फोन आहे. तुम्ही म्हणाला उदापुरेंचा. तुम्हाला ऑफिसमध्ये काम आहे असं सांगून तुम्ही ऑफिसमध्ये गेला. हा मग? मग काय? उदापुरे म्हणाले की त्यांनी तुम्हाला फोन केलाच नव्हता म्हणून. कुणाचा फोन होता तो? काय 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 प्रॉब्लेम काय तुझा? इथे कामाच्या व्यापामुळे आधीच मला डोक्याचे 12 वाजले, तर तुझी कटकट काय? काय प्रॉब्लेम काय आहे? चिडायला काय झालं? मी फक्त विचारलं कुणाचा फोन होता तो. काय 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 विचारलंस? हा काय कुठला फोन कसला फोन? हा एक तर तू विसरतेस, तुझ्या लक्षात राहत नाही प्रॉब्लेम तुझा, आणि तू वरती उलट मलाच प्रश्न विचारतेस. नाही, मला स्पष्ट आठवत आहे तुम्हाला फोन आला होता. ए बस झालं आता, बस झालं. आधी स्वतःचं डोकं फिरलं, त्यात आता माझं फिरवू नकोस, कळलं? फोन ती फाईल शोध आधी, ती हरवली असता ती शोध, आणि मग बोलायला माझ्याशी.